राज्यात 5व्या टप्प्यात 56.89% मतदान, निवडणूक आयोगाकडून अधिकृत आकडेवारी जाहीर. भाजप लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील यांच्यावर गुन्हा दाखल, पोलिसांना मतदान केंद्रावर शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. वेदांतला 5 जूनपर्यंत रिमांड होममध्ये ठेवण्याचे आदेश, वेदांतला सज्ञान ठरवण्याबाबत निर्णय नाही, लोकशाहीच्या बातमीवर शिक्कामोर्तब. वेदांतला वयाच्या 25 वर्षापर्यंत ड्रायव्हिंग लायसन्स मिळणार नाही, आरटीओचा मोठा निर्णय, अपघातग्रस्त कारची नोंदणी रद्द. वेदांत अग्रवालला सज्ञान घोषित करण्यासाठी महिना लागण्याची शक्यता, हिट अँड रन प्रकरणी सरकारी पक्षाला मोठा धक्का. पुणे हिट अँड रन प्रकरणी विशाल अग्रवालला 24 मेपर्यंत पोलीस कोठडी, अग्रवालसह 3 बारमालकांनाही 3 दिवसांची पोलीस कोठडी. पुण्यातल्या हिट अँड रन प्रकरणात फडणवीसांची दिशाभूल, आरोपींवर पहिल्यांदा कलम 304 दाखल केलंच नव्हतं, अंबादास दानवेंनी दाखवला FIR पुरावा. उद्धव ठाकरेंवर कारवाईची शक्यता, ठाकरेंच्या आरोपांची आयोग करणार चौकशी. गजानन कीर्तिकरांवर पक्षांतर्गत कारवाई होण्याची शक्यता, पक्षाविरोधी वक्तव्याने संभ्रम निर्माण केल्यानं कारवाई होण्याची शक्यता. लोकसभेचा निकाल येण्याआधीच राज्यात इनकमिंग आउटगोईंगच्या चर्चांना वेग, गजानन कीर्तिकरांच्या घरवापसीवरून राजकारण तापलं. अभिनेता शाहरुख खानची प्रकृती बिघडली, शाहरुखला अहमदाबादच्या KD रुग्णालयात केलं दाखल, उष्माघाताच्या त्रासामुळे शाहरुखवर उपचार सुरू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.